वामन दादा तुमच्यातले आणि यांच्यातले सगळे गैरसमज मिटलेत ना आता पुन्हा का आहे मला विचारतेस ते जर तू अमृताला विचारलं असतस ना तर चाललं असतं वामन दादा ते लहान आहे हो पण मोठ्यांनाही बोलता येणार नाही असं बोलू शकली आहे ती किंवा मग तुझ्या आणि दादाच्या मनातलंच बोलली असेल ती वामन दादा तू काय ग काय होत आहे काही गरज नाहीये आजकाल पोटावर हात ठेवून सहानुभूती मिळवण्याची पॅशन झाली आहे खरा ए जे काही नाटक करायचंय ना ते बाहेर जाऊन कर जा वामनशी बोलायला जायची काहीही गरज नाहीये नक्की काय झालंय मला माहिती नाहीये पण त्याचं डोकं फिरलं एवढं नक्की आते बाई खर तर मीच त्यांना तिकडे भेटायला गेले होते म्हणून झालंय सगळं अगं पण इतके दिवस तर पान झालं नव्हतं तुझ्याशिवाय आणि आता अचानक काय झालं एकदम मी बोलते त्यांच्याशी तेच सांगतेय त्याच्याशी बोलायची काही गरज नाहीये वहिनी थांबाव आधी मी काय म्हणतो ते ऐकून घ्या ते जर गोष्ट ऐकून घेतलीत की नाही स्वतःची दया यायला लागेल तुम्हाला हो का माता बोला पटकन आधी माफ करा तुम्ही माफ केल्या बिगर मी बोलूच शकत नाही हो काही भाऊजी मी ज्या अर्थी माझी माफी मागताय त्या अर्थी नक्कीच काहीतरी मोठा घोटाळा केलाय तुम्ही काय केलंय ते बोला म्हणजे शंभून काय सांगितले की नरसिंह हो खरा किल्लेदार नाहीच आहे हे खरं गुपित नाही खरं गुपित आहे की नाही ते मी पैसे देऊन बदलायला लावले त्याला काय झालंय डॉक्टर जानकीला काय झालंय काय डोंट वरी मिस्टर किल्लेदार घाबरण्यासारखं काही नाहीये पण मी आता त्यांना फक्त वरवर तपासले त्यामुळे सोनोग्राफी नंतरच आपल्याला खरा रिपोर्ट कळेल त्यांना राहून राहून चक्कर येते म्हणजे नक्कीच काहीतरी आहे सो बेटर उद्या तुम्ही त्यांना सोनोग्राफीसाठी घेऊन या मला काय माहिती पुढे अशी टेस्ट बेस्ट असते ते याचा अर्थ आता भाऊजी किल्लेदार आहेत हे सिद्ध होणार सिद्ध होणार म्हणजे ते किल्लेदार आहेतच की म्हणजे टेस्ट नंतर आपलं काही खरं नाही आपले नव्हे तुमचं काही खरं नाही हो भाऊजी तुम्ही असं काय बोलताय तुमच्याच सांगण्यावर मी असं वागले होते ना त्यांच्याशी मी कुठे सांगितलं तुम्हाला एवढं वाईट वागायला जरा जास्तच वांगळ वागलात बरं का तुम्ही पण बहिणी काय काळजी करू नका माझ्याकडे फर्स्ट क्लास प्लॅन तयार आहे तुमचे सगळे प्लॅन गेले खड्ड्यात मला माझ्या पद्धतीने काम करू द्या हो बहिणी असं कसं चिडून चालतंय काय रागवून चिडून चालणार नाही दोघांनी एकत्र येऊन विचार करायला पाहिजे काय करायचं भाऊजी तुम्हाला कळतंय का एकदा डॉक्टरांनी सह्या केले रिपोर्ट घरी आले तर काय गोंधळ होणार आहे काय होणार मला सांगा रिपोर्ट रिपोर्ट म्हणजे काय असते दुसरं एका कागदावर सही असते कागद बदलायला किती वेळ लागतोय जानकीच्या पोटात कळ येऊ लागली तेव्हा डॉक्टर आले होते त्यांनी सांगितलं की तिची सोनोग्राफी करावी लागेल हे बोलताना खूप काळजीत वाटले त्या डॉक्टर मी तुमची काळजी समजू शकते अहो पण खरंच सोनोग्राफी केल्याशिवाय ती दूर कशी होईल गेले कित्येक दिवस आपल्या घरात काय विचित्र घटना घडत आहेत तुला माहिती आहे त्याचा परिणाम कुठेतरी जानकीच्या तब्येतीवर होतोय मला तर भीतीच वाटते की बाबा प्लीज काहीही होणार नाही तिला आणि आज सोनोग्राफी झाल्यावर सगळ्या शंका दूर होतीलच ना त्याचीच तर भीती वाटते इतके दिवस दुर्लक्ष झालंय माझं त्याच्याकडे कदाचित त्यामुळे बाबा पास झालं आता तुम्ही जितकी काळजी कराल ना तितकी ती वाढतच जाणार आहे